दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनमाड शहरातील गटार गंगेचे स्वरूप आलेल्या पांजण आणि रामगुणा नद्यांच्या स्वच्छता मोहिमेला आज आमदार सुहास कांदे यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली। नदी स्वच्छता अभियानाद्वारे जेसीबीने नदी पात्र रुंदी स्वच्छता करणे, गाळ काढणे, बांध बांधणे आदी कामे केली जाणार आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागातून पांजण आणि रामगुणा या दोन नद्या येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या आंबाडोहाजवळील संगमावर एकत्र होऊन पुढे प्रवाही होतात। शहरातील आंबाडोहाजवळ या नद्या एकत्र होऊन पुढे ही नदी नागापूर मार्गे नाग्यासाख्या धरणाकडे प्रवाहित होती। एकेकाळी या नद्या खळखळ वाहत असायच्या, मात्र वाढत्या शहरीकरणाचा परिणाम या नद्यांवरही झालाय। अतिक्रमणाचा विळखा वाढत गेला, मोठे असलेले पात्र कमी झाले, नदी पात्रात वीटभट्ट्यांचे प्रमाण वाढले, त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले। शहरातील गटार नाली, शौचालय, सांडपाणी, घाणकचरा, घरकामांचा मैला या नदीत टाकले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले, तर नदीचे स्वरूप जाऊन तिला गटार गंगेचे स्वरूप आले। नदीत असलेले पिंपळडोह, आंबाडोह, गवळीवाड्याजवळील डोह, टेकाडाजवळील डोह आणि या डोहात असलेले जिवंत वाहणारे झरे शहरीकरणामुळे बुजून गेले। यातील देवी मंदिराजवळ असलेल्या झऱ्याला आजही जिवंत बारमाही पाणी वाहत असून या पाण्यातून परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज भागवली जाते। सध्या नदी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना महादेव मंदिराजवळ आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होईल। या कामाचा युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, भाजपा शहर अध्यक्ष जय फुलवाणी, इरफान मोमीन यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात करण्यात आली। गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड़।